कोरोना काळामध्ये सर्वसामान्य जनता ज्यावेळी घरात बसलेली होती त्यावेळी पोलिसांसमवेत पत्रकारसुद्धा रस्त्यावर होते आणि यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे केबल ऑपरेटर. केबल ऑपरेटरने सेवा दिल्यामुळे सर्वसामान्य जनता ही घरामध्ये बसूनसुद्धा संपूर्ण जगभरातील बातम्या कोरोना संबंधित बघत होती. कोरोनामध्ये केबल ऑपरेटर यांनी दिलेल्या या योगदानाचे कार्य निश्चितच अमूल्य होते. दिनांक 15 डिसेंबर रोजी विनोद देशपांडे हे आपल्या पर्शी स्टॉप येथील कार्यालयामध्ये कार्यरत असताना एका कथित महिलेचा त्यांना फोन कॉल आला होता. या फोन कॉलमध्ये विनोद देशपांडे यांनी उपरोक्त महिलेला आपल्या जुन्या बिलाची मागणी केली होती आणि जुने बिल हे लवकरात लवकर देण्याचे सांगितले होते. त्यावरून एकाएकी ही कथित महिला पोलीस शिपाई पर्शी स्टॉप येथील विनोद देशपांडे यांच्या कार्यालयामध्ये पोचली व तिने विनोद देशपांडे यांना चक्क मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करून थांबली नाही तर एका ऑटोमध्ये बसून राजापेठ पोलीस स्टेशन येथे केबल ऑपरेटर असलेले विनोद देशपांडे यांना घेऊन आली. तदनंतर लगेच सर्व केबल ऑपरेटर्स यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे सांगितले होते. यावर अद्यापपर्यंत या कथित महिला पोलीस शिपायावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही अजूनही करण्यात आलेली नाही. रक्षक हे जर भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेने जावे कोठे असा प्रश्न घेऊन केबल ऑपरेटर्स असोसिएशनचे सर्व सदस्य मित्र व केबल ऑपरेटर्स बंधू यांनी दिनांक 21 रोजी शहर पोलीस आयुक्तालय गाठले व पोलीस आयुक्तांना आपल्या मागण्याबाबतचं निवेदन सादर केलं. या निवेदनामध्ये केबल ऑपरेटर्सने दिलेल्या सर्व सुविधांसह कथित महिला पोलीस शिपायाने केलेली मारहाण याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या निवेदनामध्ये दखल दिलेली आहे. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही व कथित महिला पोलीस शिपाई ही कर्तव्यावर अमरावती येथे असल्याचे सुद्धा समजते. याविषयी पोलीस आयुक्तांनी जातीने सर्व प्रकरण हाताळून केबल ऑपरेटर्स असोसिएशनला GTPL व गुजरात टेलिलिंक प्रायव्हेट लिमिटेडचे अमरावती येथील डिस्ट्रीब्युटर असलेले विनोद देशपांडे यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी केबल ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. दिनांक 15 जो मी फर्शी टॉप एरियाचा केबल ऑपरेटर आहे, माझ्यावर इथल्या एक हेडक्वार्टरच्या कर्मचाऱ्यांनी हमला केला होता. 350 रुपये मागच्या महिन्याचे न दिले त्याच्यासाठी त्यांनी हमला केला होता. पण मी तसा रिपोर्ट राजापेठ ठाण्याला दाखल केला होता पण त्यांनी कारवाई नाही केली म्हणून आम्ही आज सगळेजण कमिशनर ऑफिसला कमिशनर साहेबाला भेटायला आलो होतो की याच्यावर या प्रकरणावर कारवाई करावं. यावेळी अमरावती शहरातील सर्व केबल ऑपरेटर्स एकत्रितपणे दिसले. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.